14वल मराठी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महा टीटीच्या एक्झाम साठी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर सिरीज स्टार्ट केली. त्यामध्ये परिसर अभ्यास भाग एक आणि भाग दोन मधले आपण 1 ते 100 इम्पॉर्टंट क्वेश्चन पार्ट 1 मध्ये कम्प्लीट केले. या पार्टमध्ये आपण 101 ते 200 पर्यंतचे क्वेश्चन कम्प्लीट करणार आहोत. जर तुम्ही पार्ट 1 बघितलं नसेल तर हे लेक्चर बघितल्यानंतर पार्ट 1 नक्की बघा, कारण सर्व क्वेश्चन हे तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. आपण सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर करणार आहोत, त्यामुळे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, आजचा पहिला क्वेश्चन आहे, सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता. तर काय विचारलं इथं तुम्हाला, सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता आहे. तो कोणता जिल्हा आहे, अहमदनगर. ऑप्शन नंबर 4 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. या सर्वांचे क्वेश्चन तुम्हाला कमेंट्स मध्ये द्यायचे नाही, तर तुम्ही एका पेजवर लिहून ठेवा आणि तुमचे किती क्वेश्चन करेक्ट येतात हे बघायचंय. तुमच्यासाठी ही प्रॅक्टिस सेट आहे. सर्व क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे आणि सर्व क्वेश्चन तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आन्सर पण द्यायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते. तर काय विचारलं तुम्हाला इथं, कोणती जमीन ही कसण्यासाठी कठीण असते. तर कोणती जमीन ही कठीण असते कसण्यासाठी, वालुकामय. ऑप्शन नंबर 1 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा, गोदावरी नदी कशी वाहते. तर गोदावरी नदी कशी वाहते म्हणजे गोदावरी नदी कोणत्या दिशेकडनं वाहते. तर कोणत्या दिशेकडनं वाहते, पश्चिमेकडून पूर्वेकडे. पश्चिमेकडून पूर्वेकडे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, कोणते पीक खरीप नाहीये. तर चार पीक दिले तुम्हाला, चार पीकचे नाव दिले, त्यातील खरीप पीक कोणते नाही हे तुम्हाला ओळखायचं. तर कोणते पीक हे खरीप नाहीये, गहू. ऑप्शन नंबर 1 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात पर्जन्य छायेच्या प्रदेशात किती पाऊस पडतो. तर काय विचारलं तुम्हाला, पर्जन्य छायाचा जो प्रदेश आहे महाराष्ट्रात तिथे किती पाऊस पडतो. तर किती पाऊस पडतो, 100 ते 120. ऑप्शन नंबर 1 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे. मुंबई हाय तुम्ही ऐकलंच असेल, मुंबई हाय हे नाव कशा कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे. तर कोणत्या, पेट्रोलियम. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते. तर गोंदिया ते कोल्हापूर या ना मार्गे धावणारी रेल्वे कोणती, या दरम्यान धावणारी रेल्वे तुम्हाला विचारली तर कोणती आहे, डेक्कन एक्सप्रेस. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण खालीलपैकी कोणते. कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण खालीलपैकी कोणते. तर कोणते, कराड. ऑप्शन नंबर 2 हे जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जड पाण्यामध्ये ऑक्सिजनचा -- संयोग होतो. तर जड पाण्यामध्ये ऑक्सिजनचा कशाशी संयोग होतो. तुम्हाला आन्सर द्यायचे, जड पाण्यामध्ये ऑक्सिजनचा -- संयोग होतो तर कशाशी, ड्युटेरियम. ऑप्शन नंबर 2 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, पाणी हे ऑक्सिजन व हायड्रोजनचे संयोग आहे हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ. तर कोणते शास्त्रज्ञ, त्यांनी पाणी हे ऑक्सिजन व हायड्रोजनचे संयोग आहे हे सिद्ध केलंय. तर कोणते, हेन्सी कॅव्हेंडिश. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर, पृथ्वीवरील सर्वसामान्य संयोग म्हणजे, पृथ्वीवरील सर्वसामान्य संयोग म्हणजे काय, पाणी. ऑप्शन नंबर 4 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आहे. त्यानंतर बघा, जीवांची उत्पत्ती सर्वप्रथम -- मध्ये झाली. तर कशामध्ये झाली,
पाण्यात चालली. ऑप्शन नंबर 2 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आंसर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवेत जसजसे उंच जावे तसतसे हवेचा दाब. तर हवेत जसजसे उंच गेला हवेचा दाब काय होतो? हवेचा दाब हा कमी होतो. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, सोडा वॉटरच्या बाटलीतील बुडबुड्यांचे कारण. तुम्ही सोडा पिलेला जसं त्यामुळे तुम्ही बघा बुडबुड्या आहेत त्यातलं त्याचे कारण काय. सोडा वॉटरच्या बाटलीतील बुडबुड्यांचे कारण म्हणजे काय कारण आहे? कर्ब वायू. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा, पृथ्वी लगतचा वातावरणाचा थर म्हणजे. तर पृथ्वीच्या लगतचा वातावरणाचा थर विचारलाय तुम्हाला. पृथ्वी लगतचा वातावरणाचा थर आहे तपांबर. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा, वातावरणाचा 21% भाग डॅश डॅशने व्यापलेला आहे. तर एक वातावरणाचा 21% भाग कशाने व्यापलाय? तर 21% भाग हा ऑक्सिजनने व्यापलाय. ऑक्सिजन. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वातावरणातील नत्रवायूचे प्रमाण डॅश डॅश इतके आहे. तर नत्रवायूचे प्रमाण विचारले तुम्हाला वातावरणातील. तर किती नत्रवायूचे प्रमाण? 78%. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, काहीही नसलेल्या पोकळीस डॅश डॅश म्हणतात. काहीही नसलेल्या पोकळीस काय म्हणतात? तर काहीही नसलेल्या पोकळीस म्हणतात निर्वात. ऑप्शन नंबर 2 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, जे वायू इतर पदार्थांना कमी प्रतिसाद देतात त्यांना म्हणतात. तर काय म्हणतात? जे वायू इतर पदार्थांना कमी प्रतिसाद देतात तर त्यांना काय म्हणतात? क्लोरीनीकरण. ऑप्शन नंबर 1 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, हवेचे दोन मुख्य घटक म्हणजे ऑक्सिजन व. तर हवेचे दोन मुख्य घटक कोणते? ऑक्सिजन व दुसरा कोणता आहे? नायट्रोजन. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ऑक्सिजनचा शोध कोणी व केव्हा लावला. तर तुम्हाला काय विचारलंय? ऑक्सिजनचा शोध कोणी व केव्हा. दोन प्रश्न एकाच याच्यात विचारले, कोणी व केव्हा. तर काय ऑप्शन येणार आहे त्याचं? जोसेफ प्रिस्टले. कोणी लावला? जोसेफ प्रिस्टले. केव्हा लावला? 1774 मध्ये. 1774 म्हणजे 1774. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, वातावरणात पदार्थाचे ज्वलन होत असतात त्यास काय म्हणतात. तर काय म्हणतात? वातावरणात पदार्थांचे ज्वलन होत असतात त्यास काय म्हणतात? ऑक्सिडीकरण. ऑप्शन नंबर 2 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, श्वासावाटे ऑक्सिजनची ग्लुकोजची प्रक्रिया होऊन डॅश डॅश मिळते. तर काय मिळते? ऊर्जा मिळते. श्वासावाटे ऑक्सिजनची ग्लुकोजची प्रक्रिया होऊन ऑक्सिजन मिळते. ऑप्शन नंबर 4 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, मातीत सापडणारे आम्ल आहे. तर मातीत सापडणारे आम्ल कोणते? ह्युमिक ऍसिड. ऑप्शन नंबर 2 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर. ह्युमिक ऍसिड, मातीत सापडणारे आम्ल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चहामध्ये खालील पैकी कोणता घटक आढळतो. तर चहामध्ये कोणता घटक आढळतो? चहामध्ये टॅनिक हा घटक आढळतो. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, एलपीजी खालील पैकी कशाशी संबंधित आहे. तर एलपीजी तुम्हाला माहितीच, एलपीजी गॅस, तर स्वयंपाकाचा गॅस. ऑप्शन नंबर 4 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, ग्रामीण भागातील ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अतिशय सुलभ व स्वस्त इंधन गॅस तो कोणता आहे? अतिशय सुलभ व स्वच्छ इंधन गॅस काय? बायोगॅस. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, शरीराचा तोल सांभाळण्यासाठी
कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर शरीराचा तोल समळण्याचे समळण्यासाठी कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते? लहान मेंदू. ऑप्शन नंबर एक जर तुमचे येत असेल तर करेक्ट आंसर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. माणसाच्या मांडीच्या हाडास असणारी संज्ञा. तर माणसाच्या मांडीच्या हाडास असणारी संज्ञा कोणती आहे? तर कोणती आहे? फ्ल्यूमर. ऑप्शन नंबर चार जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, चष्मा बनविण्यासाठी कोणती काच वापरतात? चष्मा बनविण्यासाठी फ्लिंट काच वापरता. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, कोणत्या क्रियेत ऑक्सिजन मुक्त होते? कोणत्या क्रियेत ऑक्सिजन हे मुक्त होते? प्रकाश संश्लेषण. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी आहेत? तर किती टक्के पाणी आहे माणसाच्या स्नायूमध्ये? 65%. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते? भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते? तर कशी असते? द्विगुणी. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकाशगंगाची तरल लांबी अधिक असते? तर कोणत्या प्रकाशगंगाची तरल लांबी अधिक असते? लाल. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या अंगकाला पेशीचे विद्युत गृह असे म्हटले जाते? कोणत्या अंगकाला पेशीचे विद्युत गृह असे म्हटले जाते? तर कोणत्या? तंतू कणिका. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या झाडास स्पर्श केला असता त्या झाडाची पाने मिटतात? तर असं कोणतं झाड आहे की त्या झाडाला स्पर्श केल्यानंतर त्या झाडाचे पाने मिटतात? तो कोणतं आहे? लाजाळू. ऑप्शन नंबर दोन जर तुमचे येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणता प्राणी हिवाळी सुप्तावस्थेत पिलांना जन्म देतो? तर कोणता प्राणी आहे? खालीलपैकी कोणता प्राणी हिवाळी सुप्तावस्थेत पिलांना जन्म देतो? तो कोणता आहे? प्लॅटीपस. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, मानवी शरीरात सर्वात लांब असे कोणते हाड आहे? तर मानवी शरीरामध्ये सर्वात लांब असं कोणतं हाड आहे? मांडीचे हाड. ऑप्शन नंबर चार जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पाण्याचा गोठण बिंदू किती अंश सेल्सिअस आहे? तर पाण्याचा गोठण बिंदू किती अंश सेल्सिअस आहे? 0. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता एक पदार्थ वितळताना अंकुचन पावतो? तर कोणता एक पदार्थ वितळताना अंकुश पावतो? तर बर्फ. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, लोहा या घटका अभावी कोणता विकार जडतो? तर लोहा या घटका अभावी कोणता विकार जडतो? एनिमिया. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते? तर लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते? सायट्रिक ऍसिड. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. सायट्रिक ऍसिड हे लिंबाच्या रसामध्ये असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाडवाढीसाठी आवश्यक जीवनसत्वे कोणते? तर हाडवाढीसाठी आवश्यक जीवनसत्व कोणते आहे? ड. ऑप्शन नंबर
चार जर तुमचे येत असेल तर करेक्ट आंसर आहे. हाडवाढीसाठी आवश्यक जीवनसत्व कोणते? ड. त्यानंतर बघा, प्लेग या रोगाचा प्रसार कोणामार्फत होतो? तर प्लेग या रोगाचा प्रसार कोणामार्फत होतो? उंदीर. ऑप्शन नंबर चार जर तुमचे येत असेल तर करेक्ट आंसर. त्यानंतर बघा, अणुसिद्धांताची कल्पना कोणी मांडली? अणुसिद्धांताची कल्पना कोणी मांडली? तर कोणी मांडली अणुसिद्धांताची कल्पना? जॉन डाल्टन. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल जॉन डाल्टन तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर रक्तगटाचा शोध कोणी लावला? कार्ल लॅड स्टाइनर. ऑप्शन नंबर दोन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तंबाखू मध्ये असणारा विषारी घटक. तर तंबाखू मध्ये कोणता विषारी घटक असतो? निकोटीन. ऑप्शन नंबर दोन जर तुमचे येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, होमोपॅथीचा जनक कोण आहे? तर होमोपॅथीचा जनक कोण आहे? सर हानेमन. ऑप्शन नंबर चार जर तुमचे येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, स्टार्च हा डॅश डॅश पदार्थ आहे. तर स्टार्च हा पिष्टमय पदार्थ आहे. ऑप्शन नंबर एक जर तुमचे येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, बहिवर्क भिंगाचा चष्मा वापरून कोणता दोष दूर केला जातो? तो कोणता दोष दूर केला जातो? दूरदृष्टी. ऑप्शन नंबर चार जर तुमचे येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 51 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपला पार्ट वन मध्ये चुकीचा झाला होता, त्यामुळे आता आपण परत एकदा तो घेतोय. खालील पैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसले आहे? तर कोणते ठिकाण हे गोदावरी नदीकाठी वसले आहे? नाशिक. ऑप्शन नंबर दोन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण खालीलपैकी कोणते? कोणत्या दोन नद्या? कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण खालीलपैकी कोणते? तर कोणते? कराड. ऑप्शन नंबर दोन जर तुमचे येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुठे? तर कुठे? नांदेड. ऑप्शन नंबर दोन जर तुमचे येत असेल तर करेक्ट आन्सर. खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही? तर कोण चार ऑप्शन दिले, त्यातील कोणते जलसिंचनाचे साधन नाही? समुद्राचे पाणी. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताला किती लांबीचा सागरी किनारा लाभला आहे? तर भारताला किती लांबीचा सागरी किनारा लाभला आहे? 7517. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळांना काय म्हणतात? तर जे पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळ आहे त्यांना काय म्हणतात? काल बैसाखी. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा, दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे? तर जी दलदलयुक्त मृदा आहे ती कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे? ताक. ऑप्शन नंबर चार जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, भारतात लागवडी खालील सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे? तर लागवडी खालील सर्वात मोठे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? पंजाब. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर महाराष्ट्राचे पठार हे कोणत्या खडकापासून बनले? बेसाल्ट. ऑप्शन नंबर दोन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले स्थान. तर चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले स्थान कोणते? सोलापूर. ऑप्शन नंबर एक जर तुमचे येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण. तर अहमदनगर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? भंडारदरा. ऑप्शन नंबर
एक जर तुमचे येत असेल तर करेक्ट आंसर आहे. त्यानंतर बघा, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर अकोला शहर हे कोणत्या नदीकाठी वसले? अकोला शहर हे मोरणा नदीकाठी वसले. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे महाकवी कालिदासांचे स्मारक? हे रामटेक येथे. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा, तर महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा, तर सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. ऑप्शन नंबर दोन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे? तर पुणे आणि सातारा ह्या महामार्गावर कोणता घाट आहे? खंबाटकी. ऑप्शन नंबर दोन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोठे आहे? तर कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे? कुरबुडे. ऑप्शन नंबर चार जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? मुंबई. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर स्कर्वी आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर जीवनसत्व क. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या जीवनसत्व अभावी वांसपणा येतो? तर कोणत्या जीवनसत्व अभावी येतो? तर जीवनसत्व ई. ऑप्शन नंबर चार जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, कॅलरी हे कशाचे परिणाम आहे? तर कॅलरी हे ऊर्जेचे प्रमाण आहे. ऑप्शन नंबर एक तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, प्रकाश वर्ष हे कशाचे परिणाम आहे? खगोलशास्त्रीय अंतर. ऑप्शन नंबर दोन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? तर कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कोबाल्ट. ऑप्शन नंबर तीन जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोबाल्ट कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? कोबाल्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कुष्ठरोगावर प्रभावी औषध कोणते? तर कुष्ठरोगावर प्रभावित औषध कोणते? सल्फोन. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लस कोणी काढली? तर कुत्रे चावल्यानंतर देण्यात येणारी लस कोणी काढली? लुई फाच्चर. ऑप्शन नंबर एक जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा, देवीची लस कोणी शोधून काढली? एडवर्ड जेन्नर.
ऑप्शन नंबर 4 दा तुमचं येत असेल तर करेक्ट आंसर आहे. त्यानंतर बघा बी सी जी ही रोग प्रतिबंधक, बी सी जी ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? तर कोणत्या रोगावर वापरतात बी सी जी ही प्रतिबंधक लस? क्षय. ऑप्शन नंबर 1 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा रासायनिक अभिक्रिया वेग डॅश डॅश मुळे वाढतो, तर कशामुळे वाढतो? उत्प्रेरका. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये पिवळट डॅश डॅश तयार होतो. तर गाजराच्या अतिसेवनाने त्वचेमध्ये पिवळट काय तयार होते? वर्णक. ऑप्शन नंबर 1 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा क्षार मेद व मध्य यांच्या अतिसेवनाने डॅश डॅश निर्माण होतो. तर यांच्या अतिसेवनाने काय निर्माण होतो? अतिताण. ऑप्शन नंबर 2 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा खालील पैकी नवीकरण योग्य ऊर्जा स्रोत कोणता आहे? तर खालील पैकी नवीकरण योग्य ऊर्जा स्रोत कोणता आहे? जैव वायू. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा पाण्यापासून डॅश डॅश विद्युत ऊर्जा निर्माण केली, तर पाण्यापासून कोणती विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते? तर कोणती केली जाते? जनित्राद्वारे विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. पाण्यापासून जनित्राद्वारे विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. ऑप्शन नंबर 2 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नाभीय अंतर 25 सेंटीमीटर असेल, बहिवर्क वक्र भिंगाच्या भिंगांक डॅश डॅश असतो. जेव्हा नाभीय अंतर 25 सेंटीमीटर असेल तेव्हा बहिवक्र भिंगाचा भिंगांक किती असतो? 4 डायोप्टर. ऑप्शन नंबर 1 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकांचे लोकांसाठी लोकांमार्फत चालवले जाणारे राज्य. तर कोणते राज्य लोकांचे लोकांसाठी लोकांमार्फत चालवले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही? ऑप्शन नंबर 4 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. स्वातंत्र्य दिन हा आपला डॅश डॅश सण आहे, तो कोणता आहे? राष्ट्रीय सण आहे. स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. भारताच्या सीमेवर राहणारे आपण सर्व डॅश डॅश म्हणून ओळखले जातो, तर भारतीय म्हणून ओळखले जातो. भारताच्या सीमेवर राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो. ऑप्शन नंबर 1 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे? राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे? तर कशाचे प्रतीक आहे? त्याग व शौर्याचे. ऑप्शन नंबर 2 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा कोणत्या युद्ध नौकेवर 1946 रोजी नौ सैनिकांनी उठाव केला? तो कोणत्या? तलवार. ऑप्शन नंबर 2 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा करेंगे या मरेंगे हा संदेश डॅश डॅश यांनी दिला, तर करेंगे या मरेंगे हा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. ऑप्शन नंबर 4 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डीएनए शृंखलेतील माहिती संचय कराच्या भागास डॅश डॅश असे मानतात. तर काय विचारलं तुम्हाला? डीएनए शृंखलेतील माहिती संचय करणाऱ्या भागास डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? जनुक. ऑप्शन नंबर 4 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा कंपोस्ट खत तयार करताना मोठ्या प्रमाणावर अतिसूक्ष्म डॅश डॅश उपयोग करतात, तर काय उपयोग करतात? जीवाणूंचा. ऑप्शन नंबर 2 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा इंटरल्युकिन हे प्रथिन उत्पादन डॅश डॅश उपयोगी पडते, तर कशासाठी उपयोगी पडते? तर कर्करोगावर. ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर बघा विद्युत बल्ब मध्ये डॅश डॅश तंतू वापरतात, तर विद्युत बल्ब मध्ये
कोणते तंतू वापरतात टंगस्टन. ऑप्शन नंबर 4 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आंसर आहे. त्यानंतर बघा फटाक्यामध्ये डॅश डॅश वापरतात, तर फटाक्यामध्ये काय वापरतात गंधक. ऑप्शन नंबर 1 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. तर याच प्रकारे आपला सेकंड पार्ट इथेच कम्प्लीट झाला आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आजचे तुमचे ह्या लेक्चरमधले तुमचे किती आन्सर करेक्ट झाले आले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.